नमस्कार याआधी आपण पारंपरिक पद्धतीचे पानग्यांची रेसिपी बघितली होती पण सगळ्यांकडे गौरी अवेलेबल नसते अशावेळी पानगे बनवायचे कसे हा विचार पडतो तर आज आपण कुकरमध्ये पानगे स्टीम केलेले म्हणजेच वाफवलेले कसे बनवायचे ते बघूया अतिशय टेस्टी चविष्ट अशी ही रेसिपी आहे पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे पानगे बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे गव्हाचं पीठ मी इथे चार ग्लास गव्हाचं पीठ जाडसर असं घेतलं आहे जाडसर पीठ अवेलेबल नसेल तर दोन चम्मच रवा घालू शकता त्यामुळे छान टेक्चर येतं जाळीदार पानगे बनतात एक चम्मच ओवा हातावर क्रश करून घालून घ्यायचा अर्धा चम्मच मीठ या पानगेला छान टेस्ट येण्यासाठी घालून घ्यायचं त्याचसोबत इथे आपण एक मोठा चम्मच भरून तूप किंवा तेल घालून घ्यायचं तूप किंवा तेल घातल्यामुळे पानगे छान सॉफ्ट बनतात आतमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रवा टेक्चरच्या या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळताना आपल्याला हा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे पाणगे आपले छान जाळीदार बनतात असं हे पीठ मळून झालं आहे याला झाकून या दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया दहा मिनटानंतर परत एकदा याला छान मळून घ्यायचं आणि याचे आपण पाणगे बनवून घेणार आहे जसे आपण पारंपारिक रेसिपीमध्ये बनवून घेतले होते तसेच हाताला तेल लावून घ्यायचं आणि सारख्या आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे पांडगे बनवू शकता हे गोळे आपल्याला मोठ्या आकारात बनवून घ्यायचे आहे कारण आपण स्टीम केल्यानंतर याला कट करून घेणार आहे तर सगळे गोळे अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहे सगळे ब गोळे छान बनवून तयार झालेले आहे यानंतर एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये मी खालच्या डब्यामध्ये डाळ लावून घेतली आहे आणि वरच्या डब्याला थोडं तेल लावून यामध्ये हे गोळे सगळे ठेवून घ्यायचे जेवढ्या शिट्ट्या आपण डाळ भात करण्यासाठी रोज लावतो कुकरमध्ये तेवढ्या शिट्ट्या लावून आपण हे वाफवून घेणार आहे किंवा एखाद्या कढईमध्ये सुद्धा तुम्ही वाफवू शकता मीडियम फ्लेमवर मी इथे चार शिट्ट्या काढून घेणार आहे कुकर छान थंड झालेला आहे याला आता उघडून चेक करून घ्यायचं हाताच्या साह्याने दाबून बघायचं छान कडक असे झालेले आहे म्हणजे हे छान शिजलेले आहे कढईमध्ये चेक करताना सुद्धा बोटाने दाबून बघायचं कट करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही छोटे मोठ्या आकारात कट करू शकता बघू शकता किती छान असे जाळीदार हे झालेले आहे मस्त असे हे पांडगे आपले बनवून तयार झालेले आहे यानंतर आपण तळून घेणार आहे तुम्हाला तळायचे नसेल नाही तळले तरीही चालेल पण तळल्यामुळे छान असे टेस्ट येते खायला कुरकुरीत असे लागतात मिडियम फ्लेमवर याला आपण फक्त एक मिनटं तळून घेणार आहे सगळ्या बाजूनी छान रेडसर कलर येथपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे वरून छान कुरकुरीत लागतील आणि आतमधून सॉफ्ट असे अश्य राहतील असेच आपण हे सगळे पानगे तळून घेऊया मस्त हे तळून झालेले आहे काढून घेऊया असेच आपण सगळे पानगे तळून घेऊया तुम्हाला तळायचे नसेल नाही तळले तरीही चालेल असे पण खायला खूप छान लागतात याला आपण आंबट गोळ डाळीसोबत म्हणजेच वरणसोबत दाल फ्रायसोबत खाऊ शकतो किंवा आलू अंग्याच्या भाजीसोबत साध्या वरणसोबत पण खाऊ शकता खूप छान चटपटीत असे लागतात मी इथे आंबट गोड डाळ बनवून घेतली आहे सोबत हे पाणगे खूप छान असे लागतात तुम्हीसुद्धा नक्की बनवा या डाळची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका